हाय गुड मॉर्निंग एवरीबडी. इन अवर लास्ट लेक्चर वी डिस्कस दैट देयर वॉज प्रॉब्लम विथ मार्गिस मैकेनिकल टीचर. सो हर मदर कॉल काउंटी इंस्पेक्टर एंड दैट काउंटी इंस्पेक्टर केम देयर एंड क्लियर ऑल प्रॉब्लम ऑफ हर मैकेनिकल टीचर. Then we discuss the part of her slot where she put her homework and test paper. We discuss here she was 6 year old when she learned punch code. So today we are going to learn next part of that, page number 7, where the second paragraph baga. The inspector had smiled after he was finished and patted Margie's head. एवढ्यामध्ये मार्गीच्या शिक्षकांचं म्हणजे मॅकॅनिकल टीचरचं जे काम होतं ते पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर मार्गीच्या ते मॅकॅनिकल टीचर दुरुस्तीसाठी जे आलेले होते काउंटी इन्स्पेक्टर त्यांनी एक स्मित हास्य केलं. इन्स्पेक्टर हॅड स्माइल्ड आफ्टर ही वॉज फिनिश्ड जेव्हा त्यांचं ते काम संपलं अँड पॅटेड मार्जीज हेड आणि मार्जीच्या डोक्यावरती एक शाबासकीची थाप टाकली. ही सेल टू हर मदर आणि ते काउंटी इन्स्पेक्टर तिच्या मदरला म्हणाले. आता काय म्हणतात तिचे ते इन्स्पेक्टर टू हर मदर. इट्स नॉट द लिटिल गर्ल्स फॉल्ट. तिच्या आईला म्हणतात की मार्जीची आई यामध्ये मार्जीची काही चूक नाही, ह्या छोट्याशा मुलीची काही चूक नाही. मिसेस जोन्स असं त्यांना ते म्हणतात. मिसेस जोन्स हे मार्जीच्या आईचं नाव आहे. आय थिंक द ज्योग्राफी सेक्टर वॉज गिअर्ड अ लिटल टू क्विक. जो त्यातला जो त्या मॅकॅनिकल टीचरमधला जो ज्योग्राफी सेक्शन होता तो जरा जास्त फास्ट काम करत होता, वेगानं काम करत होता आणि म्हणूनच मार्जीला त्या ज्योग्राफी सेक्शनमधले ज्या समस्या आहेत, ज्या प्रॉब्लेम्स आहेत ते लवकर क्लिअर होत नव्हते आणि म्हणून एखाद्या वेळी मार्गीला ज्योग्राफीमध्ये तिचा स्टडी थोडासा वीक जाणवत होता. दोज थिंग्ज हॅपन समटाईम्स आणि अशा गोष्टी कधीकधी घडतात. ॲक्च्युली द ओव्हरऑल सॉरी दोज थिंग्ज हॅपन समटाईम्स. आय हॅव स्लोड इट अप टू अँड ॲव्हरेज 10 year लेवल. 10 वर्ष वयाच्या मुलाला जे आवश्यक टीचिंग असतं त्यानुसार मी त्याची गती सेट केली आहे, थोडीशी गती कमी केली आहे. त्यातला जो ज्योग्राफी सेक्शन होता त्याची गती खूप वेगात झाली होती आणि म्हणून मी त्याची गती थोडीशी स्लो केली आहे. ॲक्च्युली द ओव्हरऑल पॅटर्न ऑफ हर प्रोग्रेस इज क्वाईट सॅटिस्फॅक्टरी. तसं पाहता तिची सरासरी अभ्यासाची गती ही समाधानकारक आहे. तिची जी गती आहे ती आत्ताची तिच्या वयानुसार योग्य आहे. त्यामध्ये मार्जीची काहीही चूक नाही, मिसेस जोन्स म्हणजे तिच्या आईला सांगतायत. अँड ही पॅटेड मार्जीज हेड अगेन आणि पुन्हा एकदा मार्जीच्या डोक्यावरती तिच्या शिक्षकांनी थाप टाकली. नेक्स्ट पॅरेग्राफ बघा. मार्जी वॉज डिसअपॉइंटेड. पण एवढं सगळं झालेलं होतं मार्गी मात्र इथं दुःखी झाली, थोडीशी डिसअपॉइंट नाराज झाली. कारण त्याचं पुढं लगेच त्यांनी क्लिअर केलं आहे. सी हॅड बीन होपिंग दे वूड टेक द टीचर अवे ऑल टुगेदर. तिनं अशी कल्पना केली होती मार्गीनं की आता हे जे काउंटी टीचर आहेत ते काउंटी इन्स्पेक्टर आहेत ते या मॅकॅनिकल रोबोटला घेऊन आता कुठं जातील, त्यांच्या शॉपकडे जातील किंवा जिथं दुरुस्ती केली जाते तिथं घेऊन जातील आणि त्याला इथून न्यावं. हॅड बीन होपिंग अशी ती आशा बाळगून होती मनामध्ये. तिला शाळेबद्दल आवड नाही आहे. अँड दे हॅड वन्स टेकन टॉमीज टीचर अवे फॉर नियरली अ मंथ. मग तिला आठवलं लगेच की या अगोदर जेव्हा अशाच प्रकारे मॅकॅनिकल टीचरचा प्रॉब्लेम झाला होता, कुणाच्या, टॉमीच्या, तेव्हा टॉमीच्या टीचरांचा जेव्हा प्रॉब्लेम झाला होता तेव्हा याच काउंटी इन्स्पेक्टरांनी टॉमीच्या टीचरांना जवळपास 1 महिन्यासाठी दूर नेलं होतं. म्हणजे 1 महिन्याच्या दुरुस्तीसाठी घेऊन गेले होते. मग मार्जी म्हणली चला आपल्यालाही त्याच प्रकारचा अनुभव येतो की काय 1 महिन्यासाठी तिचाही मेकॅनिकल टीचर घेऊन गेले जातात की काय असा तिचा विचार होता असं तिला वाटत होतं. पण तसं काही घडलं नाही आणि म्हणून ती डिसअपॉइंटेड झाली होती. जेव्हा पण पॅरेग्राफच्या पहिल्याच ओळीला बघितलं मार्गी वॉज डिसअपॉइंटेड की मार्जी तशी का झाली होती, तर तिला वाटलं होतं की
कदाचित त्या शिक्षकाला ते एका महिन्यासाठी घेऊन जातील, कारण अशाच प्रकारे टॉमीच्या शिक्षकाला घेऊन गेले होते. ते सांगतात इथं, टॉमीज टीचर अवे फॉर नियरली अ मंथ, एका महिन्यासाठी, बिकॉज त्याचं कारण होतं द हिस्ट्री सेक्टर हॅज ब्लँक्ड आउट कम्प्लिटली. त्या टॉमीच्या टीचरांचा, मेकॅनिकल टीचरांचा हिस्ट्रीचा जो शिक्षण होता तो पूर्ण ब्लँक झाला होता, पूर्ण पुसून गेला होता, म्हणजे त्याच्यामध्ये काहीच राहिलं नव्हतं. आणि ते पुन्हा त्याच्यामध्ये इनपुट करण्यासाठी लागणारा वेळ कदाचित जास्त असावा, आणि म्हणून या ठिकाणी मार्जीला वाटलं की आपलाही टीचर घेऊन जातील आणि त्याला दुरुस्त करतील, पण तसं काहीसुद्धा झालेलं नव्हतं. कारण मार्गीच्या टीचरांच्या ज्योग्राफी सेक्शनमधला घटक ब्लँक झालेला नव्हता, तो त्याचा स्पीड फक्त वाढलेला होता, तो स्लो काढायचा होता, आणि ते काम काउंटी इन्स्पेक्टरनं केलं होतं. आणि टॉमीचं मात्र तसं झालेलं नव्हतं. टॉमीच्या बाबतीत काय घडलं होतं की टॉमीच्या काउंटी मेकॅनिकल टीचरचा पूर्ण हिस्ट्री सेक्शनच ब्लँक झाला होता, आणि म्हणून एक महिन्यासाठी त्याचा शिक्षक त्या काउंटी इन्स्पेक्टरांनी नेलेला होता. असंच व्हावं मार्गीला वाटत होतं, पण तसं घडलं नाही, आणि म्हणून ती डिसअपॉइंटेड झालेली होती. सो सी सेड टू टॉमी, आणि म्हणून ती टॉमीला म्हणाली, वाय वुड एनीवन राईट अबाउट स्कूल, का बरं? मग तो विचार तिच्या डोक्यात होता की का बरं कोणी पुस्तकाबद्दल लिहित असेल, पुस्तकाबद्दल सॉरी शाळेबद्दल का कोणी लिहित असेल. शाळेमध्ये कुठल्याही प्रकारचा आनंद नाही आहे, कुठल्याही चांगल्या गोष्टी शाळेत घडत नाहीत, आणि मग शाळेबद्दल का कोणी लिहित असेल असा प्रश्न मार्जीला पडलेला होता. टॉमी लुकड ॲट हर व्हेरी सुप्रियर आयज. एवढ्यातच ह्या दोघांमधले हा संवाद चालू असताना जेव्हा ती म्हणली की कोणी त्याच्याबद्दल का लिहित असेल, तेव्हा टॉमी लुकड ॲट हर विथ व्हेरी सुपिरियर आईज. आता जेव्हा अशी म्हणली की कोणी का शाळेबद्दल लिहित असावं असा प्रश्न केल्या केल्या त्या पुस्तकात असलेली त्याची मान वर काढत टॉमीनं तिच्याकडे कटाक्ष टाकला, सुपिरियर आईज एक कटाक्ष टाकला, आणि तो तिला बोलू लागला, बिकॉज इट इज नॉट अवर काइंड ऑफ स्कूल स्टुपीड. अगं वेडे, ते आपल्यासारखं ती आपल्यासारखी शाळा नव्हती. ती म्हणतोय स्टेटमेंट काय, इट्स नॉट अवर काइंड ऑफ स्कूल, आपल्या शाळेसारखी शाळा ती नाही. दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल, अगं ती जुन्या पद्धतीची शाळा होती, ती वेगळ्या पद्धतीची शाळा होती, आपल्यासारखी ती शाळा नव्हती. दॅट दे हॅड हंड्रेड्स अँड हंड्रेड्स ऑफ इयर्स अगो, शतकोनी शतक वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. हे पुस्तक खूप वर्षापूर्वीचं आहे, अनेक शतकामागचं पुस्तक आहे, आणि त्यावेळी अशा प्रकारची शाळा तिथं नव्हती. ही ॲडेड लॉफ्टली, थोडं गर्वानं त्यानं पुन्हा भर टाकली आपल्या बोलण्यात, प्रनन्सिएसिंग द वर्ड केअरफुली, सेंचुरीज ॲगो. आणि आपल्या बोलण्यामध्ये थोडीशी भर टाकत त्यानं थोडंसं गर्वानं सांगितलं, अगं ही अनेक शतकापूर्वीची गोष्ट आहे. असा दोघांमध्ये संवाद चालला होता. टॉमी मार्गीला जुन्या शाळेबद्दल, म्हणजे तुम्ही जी शाळा आता शिकत आहात त्याच्याबद्दल सांगत होता, कारण तुम्ही जी आत्ता शाळा शिकता आहात विद्यार्थ्यांनो, ती शाळा मार्जीला आणि टॉमीला नव्हती. त्यांच्याकडे असलेली शाळा ही रोबोट टाईप स्कूल होतं, एक रोबोट टीचर घरी असायचा आणि तो रोबोट टीचर त्यांना घरी शिकवत असायचा. परंतु ऑन द अदर हँड तुमची शाळा आत्ताची जर पाहिली तर एक भली मोठी शहराच्या मध्यभागी किंवा कुठं एक इमारत बांधलेली असेल, आणि त्या इमारतीमध्ये 100 की 1000 मुलं शाळे जातात कॉलेज महाविद्यालयामध्ये, आणि त्या शाळेमध्ये जाऊन सगळी मुलं शिकत राहतात. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आनंदाच्या गोष्टी आहेत, जसं की मी तुम्हाला कालही सांगितलं होतं की आपल्या आपल्या मित्रमैत्रिणींच्या भेटी होतात, वेगवेगळ्या गोष्टी शेअर करता येतात, खेळाच्या तासामध्ये खेळता येतं, बागडता येतं. म्हणजे एकंदर शाळा म्हणजे एक आयुष्यातलं सगळ्यात मोठं आनंदाचं ठिकाणही आहे आणि व्यक्तिमत्व जडणघडणीचंही ठिकाणही आहे. परंतु मार्जीच्या आणि टॉमीच्या बाबतीत या गोष्टी नाही आहेत. शिक्षण त्यांच्याकडेही आहे, शिक्षण आपल्याकडेही आहे, पण हसत खेळत शिक्षण ज्याला म्हणायचं त्या पद्धतीचं शिक्षण मार्जी आणि टॉमीच्या वाट्याला आलेलं नाही. आणि म्हणून मार्जीला शिक्षणाबद्दल आणि शाळेबद्दल तिरस्काराची भावना आहे. बघा, मग जेव्हा शाळेबद्दल
मार्जीला टॉमीनं सांगितलं ते काही शतक अगोदरची शाळा आहे असं म्हटलं गेलं तेव्हा मार्जी काय म्हणते बघा. मार्जी वॉज हर्ट. मार्जीला थोडीशी खंत वाटली, थोडी खंत वाटली म्हणजे थोडीशी दुःखी झाली. वेल आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ स्कूल, पण जाऊ दे मला ते कशी शाळा होती हेच ठाऊक नाही. दे हॅड ऑल दॅट टाईम ॲगो, त्यावेळी ज्या प्रकारची शाळा होती ती मला बिलकुल ठाऊक नाही कशा प्रकारची होती ती. सी रीड द बुक ओव्हर हिज शोल्डर फॉर अ वाईल देन सेड. काही वेळ तिनं तो असा पुस्तक पुढं वाचत होता, पाठीमागून तिनं थोडंसं वाकून त्या पुस्तकामध्ये पाहिलं आणि ती थोडंसं वाचू लागली आणि देन सेड आणि म्हणाली. एनिवे दे हॅड अ टीचर, त्यांच्याकडं ही शिक्षक होते. लगेच टॉमीने त्याला रिप्लाय दिला आहे, शुअर दे हॅड अ टीचर. हो खात्रीने त्यांच्याकडे ही शिक्षक होतेच, बट इट वॉजंट अ रेग्युलर टीचर, इट वॉज अ मॅन. इट वॉजंट अ रेग्युलर टीचर, ते शिक्षक आपल्याकडे जसे आहेत तसे शिक्षक ते नाही आहेत. म्हणजे तो नियमित शिक्षक ज्या पद्धतीने आपण कल्पना करतो तो मेकॅनिकल टीचर, तसा शिक्षक तो नाही आहे. मग तो शिक्षक कसा आहे? इट वॉज अ मॅन, तो एक माणूस आहे, लाईक मी, लाईक भालेराव सर. म्हणजे अशा प्रकारचा एक हाडा मासाचा माणूस असलेला शिक्षक तो. पण मार्जी आणि टॉमीकडे असलेला शिक्षक जिवंत आहे का? नाही, ते एक मशीन आहे, मेकॅनिकल आहे तो, सॉरी मेकॅनिकल टीचर आहे तो. आणि ते एक यंत्र आहे आणि ते यंत्राच्या माध्यमातून टीचिंग केलं जातं. मग तुम्हाला यंत्राच्या बाबतीत माहीत आहे, ज्या जे घटक त्याला इनपुट केलेले असतात त्याचंच फक्त आउटपुट होतं मेकॅनिकल टीचरचं. तो वेगळ्या विषयावरती किंवा इतर चर्चा करू शकत नाही, परंतु जो हाडा मासाचा खरा शिक्षक असतो त्याच्याबद्दल तुम्ही इतरही काही समस्या आणल्या तर तो सोडू शकतो. परंतु नाही, समजा मॅथमॅटिकल मेकॅनिकल टीचर आहे आणि त्याला जर तुम्ही काही मराठी विषयाची काही समस्या विचारल्या तर तो मराठी विषयाच्या काही समस्याबद्दल तुम्हाला रिस्पॉन्स देऊ, कारण त्याच्यामध्ये जेवढं इनपुट केलं तेवढंच त्याला आउटपुट करता येतं. दॅट्स वन. मग तो टॉमी तिला सांगू लागला की अगं हा कसला शिक्षक आहे, खरा खरा माणूस शिक्षक आहे जो त्यांच्या काळामध्ये होता, आपल्या काळामध्ये तसा शिक्षक नाही आहे. आणि जेव्हा इट वॉज अ मॅन म्हणलं त्यावेळी मात्र मार्जीला शॉक म्हणजे धक्काच बसला. लगेच तिनं कुतूहलन, अ मॅन, एक माणूस, हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर, हा रे माणूस कसा शिक्षक असू शकतो. म्हणजे माणूस एक टीचर असू शकतो याबद्दल मार्जीचा विश्वास नाही, म्हणून तिला शॉकिंग झालं आहे. हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर, ती म्हणते माणूस कसा शिक्षक असू शकेल. वेल ही जस्ट टोल द बॉईज अँड गर्ल्स थिंग्स अँड गेव देम होमवर्क अँड आस्क देम क्वेश्चन. हां असतो तसाही शिक्षक. ही जस्ट टोल द बॉईज अँड गर्ल्स थिंग्स, मग तो मुलींना शिकवतो. अँड गेव देम होमवर्क, त्यांना अभ्यासही देतो, घरचा अभ्यासही देतो. अँड आस्क देम क्वेश्चन, आणि त्यांना प्रश्नही विचारतो. जसा आपला रोबोट टीचर आहे जो मेकॅनिकल टीचर आहे ज्या पद्धतीनं तो करतो तसा तो शिकवतोही मुलामुलींना. एवढंच काय तर तो घरचा होमवर्कही देतो आणि एवढ्यावर थांबत नसून तो प्रश्नही विचारतो. मग या सगळ्या गोष्टी जेव्हा मार्जी ऐकते तेव्हा मार्जीच्या मनामध्ये आणखीन एक क्वेश्चन अराईज झाला आहे. काय तो क्वेश्चन आहे बघा, अ मॅन इज जस्ट स्मार्ट इनफ. अरे बाबा टॉमी, माणूस हा तेवढा स्मार्ट असतच नाही, तेवढा हुशार असू शकत नाही. शुअर ही इज, असतो तो. माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर, माझ्या वडिलांना माझ्या शिक्षकाबद्दल खूप सारी माहिती आहे. जे माझी वडील आहेत, जे माझा शिक्षक जी माहिती पुरवतो की नाही ती सगळी माहिती माझे वडील सांगू शकतात. मग माझा शिक्षक हा रोबोट मेकॅनिकल टीचर आहे आणि माझे वडील हे काय आहेत, लिव्हिंग थिंग आहेत, एक सजीव आहेत, एक मानव आहे. आणि जेवढं माझ्या रोबोटला ठाऊक आहे तेवढं माझ्या वडिलांना ठाऊक आहे. म्हणजेच जे इथं मार्जी सांगते की माणसाला एवढं माहीत नसतं, एवढ्या गोष्टी नॉलेज नसतं, तर इथं टॉमीचे वडील शिक्षकही नाही आहेत तरीसुद्धा त्यांना ते ठाऊक आहे. म्हणजे इथं त्याला सांगायचं आहे काय की शिक्षक माणूस जरी असला तरी तो स्मार्ट असू शकतो आणि तो आहे, त्याचं एक उदाहरण. असा प्रकारचा या ठिकाणी त्यांच्यामध्ये संवाद घडून येत आहे. कम ऑन द नेक्स्ट पेज, पुढच्या पेजवरती या. 8 नंबर, ही नोज ऑलमोस्ट ॲज मच आय बेचा, जेवढी माहिती
माझ्या रोबोट टीचरला आहे तेवढी माहिती माझ्या वडिलांना आहे. ही ते सेंटेन्स काय म्हणते बघा, ही नोज ऑलमोस्ट ॲज मच आय बेटच्या बेटच्या खात्री, मला पूर्ण खात्री आहे जवळजवळ जेवढं नॉलेज कम्प्युटर टीचरला सॉरी मेकॅनिकल टीचरला आहे तेवढं सगळं नॉलेज माझ्या वडिलांना आहे. आणि माझे वडील तर जिवंत हाडा मासाचा माणूस आहे. मार्जी वॉजंट प्रिपेअर्ड टू डिस्प्यूट दॅट. मार्जी या गोष्टीसाठी तयार नव्हती. कोणत्या गोष्टीसाठी तयार नव्हती? मार्जी वॉजंट प्रिपेअर टू डिस्प्यूट वाद घालण्यासाठी तिची इच्छा नव्हती या विषयावरती मार्जीची. सी सेड, ती म्हणाली, आय वुडंट वॉन्ट अ स्ट्रेंज मॅन इन माय हाऊस टू टीच मी. मार्जी म्हणते, आय वुडंट वॉन्ट अ स्ट्रेंज मॅन, एखादा अनोळखी माणूस माझ्या घरात येऊन मला शिकवणं, इन माय हाऊस टू टीच मी, हे मला आवडत नाही. मला त्या गोष्टी आवडत नाही, एखादा परका माणूस यावा आणि त्यानं माझ्या घरात येऊन मला शिकवावं, तो मग हाडा हाडा मासाचा असलेला माणूस मला आवडत नाही. लगेच टॉमीनं त्याला उत्तर दिलं. टॉमी स्क्रीम्ड विथ लाफ्टर. किंचाळत आणि हसत हसत टॉमी म्हणाला, यू डोंट नो मच मार्जी. मार्जी, तुला खूप काही माहिती नाही का याच्याबद्दलचं? द टीचर्स डिडंट लिव्ह इन द हाऊस. ते शिक्षक आपल्या घरी येऊन आपल्या मेकॅनिकल टीचरसारखे राहत नसत, ते त्यांच्याच घरी असत. किंवा त्यानं पुढं सांगितलं आहे, दे हॅड अ स्पेशल बिल्डिंग. त्या शिक्षकांसाठी स्पेशल बिल्डिंग असायची. म्हणजे टीचर्स क्वार्टर जसे असतात की नाही, पोलीस क्वार्टर टीचर क्वार्टर, तशा प्रकारचं इथं त्यानं उल्लेख केला आहे. द टीचर्स डिडंट लिव्ह इन द हाऊस, दे हॅड अ स्पेशल बिल्डिंग अँड ऑल द किड्स वेंट देअर. आणि त्या टीचर्स क्वार्टरच्या किंवा त्या टीचर्सची रहिवासी स्थानं आहेत त्याच्या बाजूला एक शाळेची भली मोठी इमारत असेल आणि त्या इमारतीच्या ठिकाणी सगळी मुलं जाणार आणि ते टीचर तिथे येणार आणि तिथं म्हणजे जशी आपली शाळा आत्ताची आहे तशा प्रकारे इथं मार्जीला टॉमी सांगत आहे. अँड ऑल द किड्स लर्न द सेम थिंग्स. लगेच पुढचा प्रश्न तिच्या डोक्यात आला. ती म्हणते, मग सगळ्या मुलांना का सारखं शिकवायचं का? सगळ्या मुलांना एकच शिकवलं जात असायचं का? शुअर, इफ दे वेअर द सेम एज. हो, त्यांचं वय जर एकच असेल तर त्या एज ग्रुपनुसार त्याच गोष्टी शिकवल्या जातात, कारण त्या एज ग्रुपनुसार त्या घटकाला शिकवलं जातं. सगळ्या मुलांना एकच शिक्षक आणि एकच पद्धतीचं शिकवलं जात असायचं. बट माय मदर सेज, पण माझी आई तर म्हणाली आहे, अशी मार्जी म्हणते, अ टीचर हॅज टू बी ॲडजस्ट टू फीट द माइंड ऑफ इच बॉय अँड गर्ल. इट टीचर्स. मार्जी म्हणते, माझ्या आईचं म्हणणं आहे की प्रत्येक मुलाच्या बौद्धिक क्षमतेनुसार शिक्षक असला पाहिजे आणि त्या पद्धतीनं त्यानं शिकवलं पाहिजे. अँड दॅट इच किड हॅज टू बी टॉट डिफरंटली. आणि प्रत्येक मुलाला वेगळ्या पद्धतीनं शिकवलं पाहिजे त्याच्या बौद्धिक क्षमतेनुसार. दिस थिंग इज राईट. ही गोष्ट काही अंशी बरोबरही आहे, परंतु जस्ट द सेम दे डिडंट डू इट दॅट वे देन. आणि मग तो म्हणतो की हां, ते तसं मात्र करत नव्हते. प्रत्येक विद्यार्थ्याच्या एज ग्रुपनुसार वेगळ्या पद्धतीनं शिकवणं हे मात्र त्यांच्याकडून केलं जात नव्हतं. अशा प्रकारची माहिती टॉमीनं मार्जीला दिली आहे. मार्जीच्या म्हणण्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याच्या बौद्धिक क्षमतेनुसार, म्हणजे मार्जीच्या आईचं असं डिमांड होतं, मिसेस जोन्सचं, प्रत्येक विद्यार्थ्याच्या बौद्धिक क्षमतेनुसार प्रत्येकाचा शिक्षक असला पाहिजे. पण इथं तसं नाही आहे, सर्व विद्यार्थ्यांसाठी एकच शिक्षक आहे असा टॉमी तिला सांगतो. इफ यू डोंट लाईक इट, यू डोंट हॅव टू रीड द बुक. मार्जी, जर तुला ते आवडत नसेल ना तर ते हे पुस्तक वाचू नकोस. विनाकारण एकाला 100 प्रश्न विचारत बसते असा थोडासा चिडचिड्या स्वरामध्ये तो मार्जीला बोलला. आपला या ठिकाणी व्हिडिओ जवळपास 20 मिनिटाचा होतो आहे, आता या ठिकाणी आपण थांबतो आहे. ओके, बाय, सी यू टुमारो.